ईडी कोठडी जी आहे ती संपणार आहे. पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी त्यांना ईडीच्या कोठडीत ते आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि राऊत यांना आता 4 ऑगस्टपर्यंत म्हणजे आजपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली होती. त्यांची ईडीची कोठडी जी ती आज संपलेली आहे आणि त्यांची कोठडी वाढून मिळावी यासाठी मागणी करण्यात येणार असल्याचं कळत आहे. संजय राऊत यांच्यामुळेच प्रवीण राऊत हे म्हाडाच्या पत्राचाळ पुनर्विकासाची परवानगी मिळू शकले असा दावा ईडीनं केला आणि या बदल्यात संजय राऊत यांना मोठी रोख रक्कम मिळाल्याच्या दिशेनं ईडीची तपासणी जी ती सुरू आहे तशी दिशा निश्चित केली जाते. संजय राऊतांना अटक केल्यानंतर ईडीनं मुंबईत 2 ठिकाणी छापे टाकले होते आणि या छाप्यामध्ये महत्त्वाची कागदपत्रं जप्त केल्याची सूत्रांची माहिती. यामध्ये अलिबागमध्ये 3 कोटींपेक्षा जास्त जमीन खरेदी केल्याची सूत्रांची माहिती आहे. रोख रक्कम देऊन जमीन खरेदी केल्याची सूत्रांची माहिती आणि प्रवीण राऊतांच्या खात्यातून हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले असून या पैशातून अलिबाग मुंबईत फ्लॅट खरेदी केल्याचं सूत्रांकडनं कळतं आहे. ऑपोजिशन के सारे नेतागण हों, उनके दफ्तर हों, उन पे छापे मारकर उनको सील कर ये प्रेशर बनाने की आदत है कि इनको किसी भी तरीके से इनको रोका जाए, इनको चुप कराया जाए और कोई देश में विपक्ष ही ना रहे. ये केंद्र सरकार का पूरा पूरा षड्यंत्र है. हम इसकी लड़ाई लड़ते रहेंगे और संजय राव जी खुद आप देख रहे हैं किस तरीके से ईडी के हिरासत में है. ईडी जब पार्लियामेंट सेशन में है ना, चेयरमैन को बताए, वाइस प्रेसिडेंट ऑनरेबल चेयरमैन को, राज्यसभा के चेयरमैन को ये इन्फॉर्मेशन दिए कि उनको डिटेन किया जा रहा है या अरेस्ट किया जा रहा है, तो जो मनमानी काम हो रहा है और सारी कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज को अंडरमाइन किया जा रहा है वो दुर्भाग्यपूर्ण है. शिंदे फडणवीस सरकारचा ठाकरेंना आणखीन एक दणका मिळाल्याचं आपण बघतोय. परमबीर सिंग यांच्यासोबत निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. परमबीर सिंग यांना मदत केल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त यांचं निलंबन करण्यात आलं होतं. निलंबित पोलीस उपायुक्तांचं निलंबन रद्द करण्यात आलं. यामध्ये DCP पराग मणेरे यांचं निलंबन रद्द करण्यात आल्याचं कळत आहे. कल्याण इथल्या बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ आणि कोपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आपण बघितलं होतं. धमकावणं आणि पदाचा गैरवापर करणं या स्वरूपाचे गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आले होते. तर पराग मणेरे यांना ठाकरे सरकारने निलंबित केलं होतं. आता त्या पोलिसांना महत्त्वाची पदं दिली जात आहेत. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता आपल्याबरोबर आहेत. अजित, काय माहिती याबद्दल? विशाल, ज्या पद्धतीनं ठाकरे सरकारमध्ये अनेक IPS अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती, त्या सर्व कारवाई ज्या आहेत तेव्हा दबक्या आवाजात हे सगळं चर्चेमध्ये होतं की बहुतांश जे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे IPS अधिकारी आहेत किंवा पोलीस अधिकारी आहेत त्या सर्वांवरती ही कारवाई केली जात होती आणि ही जाणीवपूर्वक केली जाते. त्या सर्व मागे राष्ट्रवादी काँग्रेस आहे अशी चर्चा किंवा असा आरोप देखील त्यावेळी एकनाथ शिंदे गटातील अनेक लोकांनी केला होता आणि त्याचाच पुन्हा प्रत्यय आपल्याला येतोय की त्यावेळी ज्या छोट्या मोठ्या आरोपांवरून अनेक IPS अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं किंवा त्यांच्या बदल्या केल्या होत्या त्या सर्व अधिकाऱ्यांना आता पुन्हा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या ज्या पदं आहेत त्या पदांवरती आणलं जात आहे. कारण का आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत. त्याची पहिली सुरुवात म्हणजे डॉक्टर पराग मणेरे हे पोलीस उपायुक्त होते ठाण्यामध्ये देखील, त्यानंतर मुंबईमध्ये AOW होते. यावेळेस ज्यावेळेस ते ठाण्याला होते त्यावेळी कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि कोपरी पोलीस स्टेशन या 2 ठिकाणी धमकावणे, पदाचा गैरवापर करणे असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले होते आणि ते फक्त परमवीर सिंग यांचे सहकारी होते किंवा यांचं ते ऐकायचे किंवा त्यांच्या विरोधात त्यांनी कोणती कारवाई केली नव्हती यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे असं देखील त्यावेळी चर्चा होती. कारण शेवटी ते पोलीस उपायुक्त होते आणि ज्यांच्या विरोधात कारवाई होते ते पोलीस आयुक्त होते, त्यामुळे त्यांना ज्यावेळी ते योग्य वाटलं त्यावेळी त्यांनी ते केलं. शेवटी त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की कायद्याला अनुसरून जे चौकशी करायची होती ती चौकशी केली होती, त्या चौकशीचा अहवाल दिला होता, त्या चौकशीमध्ये जे सत्य आहे ते लिहिलं होतं असं आश्वासन देखील त्यांच्यावर कारवाई झाली होती असं त्यावेळी देखील अनेक जे IPS अधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट केलं होतं. तर हेच हा सगळ्या प्रकारे विशाल की आपल्याला माहिती आहे की ज्याच्या हातामध्ये सत्ता असते किंवा जो व्यक्ती मोठ्या पदावरती असतो तो आपल्या आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या लोकांची वर्णी लावतो. त्यातला असा प्रकार आहे की बिलिन जे पराग मनेरे जे आहेत यांची आता पुन्हा वर्णी लागलेली आहे, त्यांना मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये मोठ्या पदावरती पुन्हा नियुक्ती केली जाईल. पण त्यावेळेस नेमकं खरंच त्यांचं निलंबन जे केलं होतं ते योग्य होतं का यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. कारण त्या ज्या समितीने त्यांना निलंबन केलं होतं त्या समितीने त्यांना पुन्हा रिइन्स्टेट केलेलं आहे, त्यामुळे या सर्व कारवाया ज्या आहेत
या राजकीय हेतूने केले गेले होते का, असा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. पण आता पराग मनेरे यांच्यानंतर आणखी कोणकोणत्या अधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती केली होते, कोणकोणते अधिकारी कमबॅक करतायत हे देखील पाहावं लागेल. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. आता बातमी आहे शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर